नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11वी अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 1 अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना। या मूलभूत संकल्पना या अनेक गोष्टींना आपल्याला शोधून देतात, अनेक नवनवीन विचार आपल्या मनामध्ये येतात आणि त्यामुळे नवनवीन वैज्ञानिक शोध असतील, नवनवीन गोष्टी शोधून काढणे असेल अशा बाबतींमध्ये आपण आता फारसे नाविन्य आपल्याला त्यामध्ये वाटत नाही। कारण पूर्वीच्या काळी मात्र नवीन काहीतरी शोधलं की त्या ठिकाणी हे खोटं आहे किंवा तो व्यक्ती वेडा आहे असं मानलं जात असे, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये यात आमूलाग्र असा बदल झालेला आहे आणि त्यामुळं नवनवीन शोध लागावेत यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे आणि त्याचबरोबर बाकीचे सुद्धा त्या ठिकाणी त्या सर्वांना पाठिंबा देताना आपल्याला दिसतात। त्याचा परिणाम आपल्याला नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात, अभ्यासायला मिळतात, वापरायला सुद्धा मिळतात आणि म्हणून आपण या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा काही गोष्टींची असेच शोध घेण्याचं काम त्या ठिकाणी चालू ठेवतो आणि आपल्याला त्यातून नवीन ज्ञानाची प्राप्ती होते। म्हणून म्हटलं आहे की शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे। या शास्त्राचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं सामाजिक शास्त्र। नैसर्गिक शास्त्र व सामाजिक शास्त्र म्हणजे काय ते पुढील मुद्द्यामध्ये आपण पाहूया। नैसर्गिक शास्त्र हे आपल्याला या गोष्टी नैसर्गिक शास्त्रामध्ये ज्या घडतात त्या पुन्हा पुन्हा अभ्यासता येतात, पुन्हा आपण त्या पडताळून पाहू शकतो आणि म्हणून म्हटलेलं आहे की या नैसर्गिक शास्त्रातील जे नियम आपल्याला तयार झालेले दिसतात त्याला जागतिक मान्यता मिळत असते आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते, त्याचा अनुभव घेता येतो। असे जे शास्त्र आहे त्याला नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात। प्रयोग अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखले जाते। उदाहरणार्थ गणित, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र इत्यादी। दुसरा प्रकार आहे सामाजिक शास्त्र। तर सामाजिक शास्त्र हे समाजातील व्यक्तींमधून बाहेर पडलेले किंवा निर्माण झालेले शास्त्र आहे। नैसर्गिक शास्त्राप्रमाणे सामाजिक शास्त्राचे प्रयोग आपल्याला करता येत नाही, प्रयोगशाळेमध्ये सुद्धा करता येत नाही। एक अनुभव आलास दुसऱ्या व्यक्तीकडून तोच अनुभव पुन्हा येईल याचीही खात्री नसते, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती। आणि म्हणून म्हटलेलं आहे की सामाजिक शास्त्र हे निश्चित असे शास्त्र नाही, परंतु ते एक मानवी मनाशी निगडीत असे शास्त्र आहे आणि म्हणून मानवाच्या मनामध्ये जसे जसे बदल होत जातात तसे तसे बदल यामध्ये होताना आपल्याला दिसत असतात। सामाजिक शास्त्रास म्हणून वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्त शास्त्र असेही म्हणतात। या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या न कोणत्या पैलूंचा अभ्यास केला जातो, म्हणजेच विविध पैलू यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात। उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते। सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देते। मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही, तसेच ती नियंत्रित पद्धतीनेही अभ्यासता येत नाही। सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते, मात्र हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भाने केलेली महत्त्वाची विधाने असतात। अर्थशास्त्र याचा अर्थ हे एक प्रकारचे समाजातून त्यांच्या अनुभवातून त्यांच्या
ज्ञानातून त्यांच्या वर्तणुकीतून हे बाहेर पडलेले असे शास्त्र आहे। म्हणून अर्थशास्त्राला सामाजिक अर्थशास्त्र आहे असेही आपणास म्हणता येईल। अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स ECONOMICS इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द आयकोनोमिया OIKONOMIA आयकोनोमिया या ग्रीक शब्दापासून आला आहे। आयकोनोमिया या ग्रीक शब्दाचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे। पॉल सॅम्युएलसन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असे केले आहे। कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन। कौटिल्य हे अतिशय मौर्य काळातील अतिशय हुशार तज्ज्ञ असे व्यक्तिमत्व म्हणून प्राचीन काळापासून ओळखले जात आहे। त्यांच्या अनेक घटना किंवा अनुभव आपल्याला त्यांच्या पुस्तकांमध्ये वाचण्यास मिळत आहेत। म्हणून कौटिल्य यांनी अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये राजकारणीय दृष्टिकोनातून विशेष असे योगदान त्यांनी आपल्याला दिले आहे। कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि ज्ञान म्हणजे विज्ञान, म्हणून अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन। मूलतः कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा राजकीय अर्थव्यवस्थेवरील व्यापक ग्रंथ आहे। कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे। कौटिल्य यांनी त्यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनात काही मुद्द्यांवर अधिक जोर दिलेला आपल्याला दिसून येतो। त्यामध्ये सरकार आणि त्यांच्या राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका, म्हणजे थोडक्यात राज्य सरकार त्यांच्या राज्यासाठी राज्यातील जनतेसाठी काय करत आहे, कशा प्रकारचे आर्थिक घडामोडी घडवून आणत आहे याकडे लक्ष त्यांनी या दृष्टिकोनामध्ये वेधले आहे। दुसरा मुद्दा आहे विविध प्रकारच्या संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण करणे, जनतेचे कल्याण कसे साधता येईल याचा विचार कौटिल्याच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनात केलेला आपल्याला दिसून येतो। तिसरा पॉइंट आहे सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता। सुशासन म्हणजेच अतिशय उत्तम प्रकारचे शासन, की ज्या शासनाच्या काळात त्यांच्या राज्यामध्ये अतिशय सर्व लोक आनंदाने राहत आहेत, कुणीही उपाशी राहत नाही, त्याचबरोबर कुणी कुणाकडे वाईट दृष्टिकोनातून पाहत नाही, अशा प्रकारचे सुशासन कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता ही त्यांच्या या दृष्टिकोनामध्ये दिसून येते। चौथा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की या अर्थशास्त्रामध्ये विविध राजकीय कल्पनांचे सुद्धा संकलन समाविष्ट केलेले त्यांच्या दृष्टिकोनामध्ये दिसून येते। कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान व्यक्तिमत्व, हुशार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास त्यांच्या तोडीचा आजही असा अर्थतज्ञ आपल्याला झालेला दिसत नाही। कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी, तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ व राजकीय सल्लागार होते। तसेच त्यांना चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाते। चाणक्य या शब्दाचा उल्लेख आपण इतिहासामध्ये सुद्धा वाचलेला आहे। त्यांनी प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ लिहिला आहे। कौटिल्य हे भारतातील
सुप्रसिद्ध असे राजकारणी, तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. पुढील पॉइंट आहे आपला अर्थशास्त्राच्या व्याख्या. काही अर्थतज्ञांच्या व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपले पहिले अर्थतज्ञ आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ॲडम स्मिथ यांना सनातन अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती अन एन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथात मांडली. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. म्हणजेच ॲडम स्मिथ यांनी संपत्तीला महत्त्व त्यांच्या व्याख्येमध्ये दिलेले दिसून येते. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येतून काही महत्त्वाचे मुद्दे बाहेर पडतात. त्यांच्या मते निर्हस्तक्षेपाचे धोरण, म्हणजेच थोडक्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप कोणत्याही प्रकारच्या व्यवहारात होत नाही किंवा तो झालाही नाही पाहिजे, यालाच आपण निर्हस्तक्षेपाचे धोरण असे म्हणतो. म्हणजेच थोडक्यात प्रत्येक व्यवहार, प्रत्येक ट्रान्झॅक्शन्स ही स्वतंत्रपणे होणे योग्य असते. दुसरा पॉइंट त्याच्यातून बाहेर पडतोय तो म्हणजे भांडवल आणि संपत्तीचा साठा. तर ॲडम स्मिथ यांनी संपत्तीला, भांडवलाला त्यांच्या व्याख्येमध्ये जास्त महत्त्व आपल्याला दिलेले दिसते. त्याचबरोबर आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम वापरलेच पाहिजे असेही त्यांच्या व्याख्येतून अर्थ आपल्याला बाहेर काढता येतो. म्हणजेच थोडक्यात गैरमार्गाने कोणत्याही प्रकारचे व्यवहार होता कामा नये असा आपण दुसरा अर्थ काढू शकतो. चौथा मुद्दा त्याच्यातून बाहेर पडतोय की वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व त्यांनी या व्याख्येमध्ये दिलेले आपल्याला दिसून येते. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केले. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगितली आहे. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. म्हणजेच त्यांनी या व्याख्येमध्ये मानवी कल्याणाच्या मुद्द्यावर जोर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर उत्पन्न, त्याचबरोबर नैसर्गिक उपलब्ध साधन सामग्री यांचा पर्याप्त वापर याही मुद्द्यांवर त्यांच्या व्याख्येमध्ये आपल्याला भर दिलेला दिसून येतो. प्राध्यापक मार्शल यांच्या व्याख्येतून काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बाहेर पडताना दिसून येतात. ते म्हणजे अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे आर्थिक वर्तनाचे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे भौतिक कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास करत नाही तर विविध बाबींचा, सामाजिक बाबींचा अभ्यास करताना आपल्याला दिसून येते. हे मुद्दे त्यांनी त्यांच्या व्याख्येमधून आपल्याला बाहेर पडताना दिसतात. तिसरे अर्थशास्त्रज्ञ आहे लिओनेल रॉबिन्स. लिओनेल रॉबिन्स यांनी दुर्मिळतेच्या आधारावर आधारित अशी व्याख्या मांडली आहे. ती त्यांची अर्थशास्त्राची अतिशय प्रसिद्ध व्याख्या ठरली आहे. रॉबिन्स यांनी 1932 साली
अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व, एन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे पुस्तक प्रकाशित केले. यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या स्पष्ट करून सांगितली आहे. सुप्रसिद्ध अर्थतज्ञ लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या पुढील प्रमाणे आहे. त्यांच्या व्याख्येमध्ये अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगी साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. त्यांच्या व्याख्येमधून आपल्याला अमर्यादित गरजा, दुर्मिळ पण पर्यायी उपयोगाची साधने या दोन गोष्टींचा अभ्यास त्यांनी मानवी वर्तनाशी जोडला आहे आणि हे त्यांच्या व्याख्येतून आपल्याला ते मांडताना दिसत आहेत. रॉबिन्सन यांच्या व्याख्येतून काही महत्त्वाची मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. त्यामध्ये अमर्यादित गरजा म्हणजेच अमर्यादित साध्ये किंवा आपण त्याला टार्गेट्स असं म्हणतो, ध्येय असं म्हणतो, तर तोही मुद्दा त्यामध्ये आपल्याला स्पष्ट झालेला दिसतो. त्यानंतर आहे मर्यादित साधने म्हणजेच आपल्याकडे जी नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित आहे त्याचाही विचार त्यांनी या व्याख्येमध्ये केलेला आहे. त्यानंतर आहे गरजांचा प्राधान्यक्रम, कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे गरजा अनेक आहेत पण त्या आपण 100% पूर्ण करू शकत नाही आणि कितीही पूर्ण झाल्या की आपल्याला पुढील गरज निर्माण होत असते. म्हणजे पैसे आपल्याकडे कितीही आले तरीसुद्धा आपल्याला ते कमीच पडत असतात आणि म्हणून गरजांचा प्राधान्यक्रम लावणे आवश्यक आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणून आपण बघतो अनेक गरजांचे क्रम आपल्याला वर्ग 3री 4थीपासून आपल्याला पाहावयास मिळतात. अनेक शिक्षकांनी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेलं असेल अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि इतर मग मनोरंजनाच्या गोष्टी, असे सर्वसाधारणपणे क्रम हे गरजांचे प्राधान्यक्रम म्हणून लावले जातात. चौथा मुद्दा त्यातून बाहेर पडतोय की विविध साधने उपलब्ध आहेत परंतु त्यांचा पर्यायी साधन अनेक शोधण्याचं कामसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. कारण एकाच साधनावर आपण अवलंबून राहिलो तर सर्वांनाच ते मिळणे कठीण होईल आणि म्हणून त्याला पर्यायी साधने मुद्दा हा खूप महत्त्वाचा ठरतो आणि मग सर्वांच्याच गरजा पूर्ण झालेल्या आपल्याला दिसून येतील. अशा प्रकारचे काही मुद्दे रॉबिन्स यांच्या व्याख्येमधून बाहेर पडताना आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासले आहे प्रकरण क्रमांक 1 अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. त्यामध्ये सामाजिक शास्त्र, नैसर्गिक शास्त्र, कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन, अर्थशास्त्राच्या व्याख्या, ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या, प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आणि तिसरे अर्थतज्ञ लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या या लेक्चर्समध्ये आपण अभ्यासली आहे. तर पुन्हा पुन्हा या व्हिडिओचा पहा, ऐका आणि समजून घ्या. त्यानंतर पुढील पॉईंट आहे अर्थशास्त्राच्या शाखा आणि त्यातील मूलभूत संकल्पना, तोच्या व्हिडिओमध्ये अभ्यासण्यासाठी घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.